चार ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना मौरा माजा। नमस्कार मित्रांनो, मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज गेलेलो आपण चिंबोऱ्या पकडायला आणि चिंबोऱ्यांना मित्रांनो आपण कमीत कमी 15 किलो 16 किलो असतील चिंबोऱ्या एवढ्या पकडलेल्या आहेत। तर कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व चिंबोऱ्या दाखवतो। व्हिडिओ तर आपल्याला शूट नाही करायला भेटली, पण तुम्हाला सर्व चिंबोऱ्या दाखवतो किती आहेत आपल्या याच्यात। तर इकडे बघा, आपल्या गोणीमध्ये जागा नव्हती ठेवायला, ही पूर्ण गोण भरून आणलेली। त्याच्यात अर्धी ठेवल्यात नाही, याच्यात अर्ध्या ना अर्ध्या पण पाटीमध्ये सोडलेल्या आहेत। तर चला आता या टप्प्यामध्ये सर्व चिंबोऱ्या काढून घेतो। पहिले आहे ना आपल्या गोणींच्या चिंबोऱ्या बाहेर काढून घेतो। पहिले गोणीतले चिंबोरे काढले, चिंबोरे एवढे होते त्या ठेवायला जागा नव्हती। बघा याच्यामध्ये टाकली किती आहे। ओतायला सुद्धा शक्य आहे, एवढे चिंबोरे आहेत। तर आपण याही दुसऱ्या टप्प्यामध्ये चिंबोऱ्या काढून घेतो। आता तर बघा, आपल्या पहिले केरेट मधल्या चिंबोरे आहेत आणि कुरल्या तर जास्तीच आहे भरली आहे। बघ आपण का डायरेक्ट हात नाही घालत, कारण का शिल आहेत ना भरपूर जणांचे निघलेले आहेत, कारण का चिंबोऱ्या भरपूर होत्या, पूर्ण गोणीमध्ये जागा नव्हती एवढे चिंबोरे होत्या। तर बघा आता हे पहिल्या टप्प्यातले चिंबोरे आपल्या ढांगे बिंगे भरपूर आहेत आणि कुरले सुद्धा जास्ती मोठ्या कुरले आहेत। तरी जर शिल निघलेला आहे, तरी हिला शिल लावायला लागेल ना तर आपल्या ना चावू शकते आहे। तर या दुसऱ्या केरेट मधल्या चिंबोऱ्या बघा, आता या आपल्या ना एकच दिवशी एवढे चिंबोरे सापडलेले आहेत, सर्व कुरले आहेत आणि चिंबोरे सुद्धा आहेत, आणि कुरल्या जास्ती आहेत, ढांगे कमी आहेत, सर्व कुरले आहेत। तर या तिसऱ्या टप्पाडी मस्त राहू नये, त्याचा पांढरूच होता। तर या आपल्या तिसऱ्या टप्प्यातल्या चिंबोऱ्या बघा, तर याच्या सुद्धा ढांगे आहेत बघा, आपले जवळच कुरल्या सुद्धा आहेत, कुठल्या जास्ती आहेत। इव इथे चावली बघा कुठली तरी चिंबोरी। हे बघ, तुम्हाला बोललेलं ना आपल्या याच्यात गर्दी भरपूर आहे, तर एक ढांग्या किती मोठा मेलेला आहे, कारण का चिंबोऱ्याचे एवढ्या पकडलेल्या आहे की आपल्या याच्यात जागा सुद्धा नव्हती ठेवायला। तर एक ढांग्या आपला मेलेला आहे। तर आपल्या 3 कॅरेटचे चिंबोरे आहेत आज एकच दिवशी पकडलेले आहेत। तर एका याच्यात ओतल्या ना आपण चिंबोऱ्या सर्व, तर हे थोडा जिवंत आहे, मेला तर नाही। तर एका याच्यात टाकल्या ना तर जागा होणार नाही एवढ्या चिंबोऱ्या आहेत, तर म्हणून आपण 3 टप्प्यामध्ये चिंबोऱ्या ठेवलेल्या आहेत आपल्या। मी लास्ट चिंबोऱ्या आहेत ना 15 या 14 किलो पकडलेली आहेत, तर आजच्या चिंबोऱ्या आहेत ना सर्व 18 किलो चिंबोऱ्या आहेत। तर सर्व चिंबोरे आहेत ना मस्त भरलेले आहेत आणि मोठे आहेत सर्व चिंबोरे। तर बघा किती फांगडे सोडलेले आहेत, आता इथे सुद्धा एक फांगड्याला चावा घेतलेला आहे। तर बघा या कुरलीने घेतला असेल, कारण त्या कुरलीचे फांगडे उभरे आहेत। चिंबोरे आहेत ना भरपूर लूल झालेले आहेत, कारण का गर्दीमध्ये होते म्हणून लूल झालेले आहेत सर्व चिंबोऱ्या। यश कधी बघितलेत का एवढ्या चिंबोऱ्या एका टायमाला पकडताना? म्हणा तर यश सांगते कधीच नाही बघितले, आणि यश सुद्धा मस्ती करतो चिंबोऱ्यांची। यशला बोललं चावा घ्यायला त्याला, तेव्हा याच्यात सुद्धा 7-8 फांगडे चिंबोऱ्यांचे सोडलेले आहेत। आणि इथे बघा, इथे चावा घेतलेले आहे, म्हणजे याच्यात सुद्धा
दोन तीन तरी शील काढलेली आहेत रे भाई, याने मला तरी वाटते दोन चावी घेतल्या. इथे बघा दोन शील तर समोरच पडले आहेत हे बघा, एक इजा निघलेली आहे. नंतर पकडताना विचार करून पकडायला लागेल ना, तर काम माझंच करतील. आणि असे भरपूर वेळेला चावलेले आहेत चिंबोऱ्या. तर सकाळ सुद्धा इकडे बघा इथे चावलेली आहे, आता सुद्धा रगात तेजातून जातो एवढी जोरात चावली आहे. कारण का चिंबोऱ्याचे एवढे पकडले आहेत, तर भरपूर साऱ्या चिंबोऱ्या आपण पकडले आहेत. हे आपलं तर रोजचंच काम असतं एवढ्या चिंबोऱ्या पकडायचं. तर आता मस्त गोणी दोन गोणी मध्ये आणि या पड्डी मध्ये आपल्या सर्व चिंबोऱ्या ठेवून घेऊ. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही लास्ट चिंबोऱ्या किती पकडलेले आहेत. आता मध्ये ग्लोव्स घेतलेला आहे सपोर्टिंग साठी, कारण का आपली सकाळ चिंबोरी जोरात चावलेली आहे. तर आता हाताला चावली तरी चालेल, कारण का ग्लोव्स आहे. आपण पहिले कुरल्या पकडणार, कारण का कुरल्यांचे सगळ्यांचे शील निघलेले आहेत. व्हिडिओ चालू होतो तुझा कव्हा मी मध्ये मध्ये बघतो. तर बघा आपली कुरलीची साईज एक एक भरपूर मोठी साईज आहे कुरल्यांची. तर आपण सर्व कुरल्या आहेत ना हे पड्डी मध्ये ठेवणार आहे. घेतो बघा, तरी आपली पहिली कुरली आहे तिचा शील निघलेला आहे. तरीला शील लावून घेतो मी पहिले. चिंबोऱ्याच एवढ्या पकडल्या आहेत की आपल्याला पकडायची सुद्धा नव्हती चिंबोऱ्या. तरी दुसरी कुरली टाकलेली आहे याच्यात, तर सर्व कुरल्या काढून घेतो पहिले. मग ही तिसरी कुरली आहे. ही चौथी कुरली आहे. हे बघ चावा घेतला बघा पहिलाच. बघा चिंबोरी किती जोरान चावा घेतली पहिलीने. तिचा सुद्धा पांगडा दुसऱ्या चिंबोरीने चावा घेऊन काढलेला आहे भाई. डांग्या बघा, असे आपण आज दोन डांगे सोडलेले आहेत पाण्यामध्ये. कारण का कोकी असणे ना तर घेऊन काही फायदा नाही, इथे परत मरून जातात. त्याच्यापेक्षा आपण सोडले ना तर परत आपल्यानाच भेटणार आहे. दुसऱ्या डांग्या डांग्याची शील नाही बरोबर लागले, त्याला शील लावून घेतो मी. आपली एकदम सोपी पद्धत असते, आपण इथे ना कुटी लावतो, ती कुटी आहे ना ती लूज झाली, ती टाईट करून घेतो. टाईट केलेली आहे कुटी. तरी कुरली बघा अजून एक मस्त मुठीवाली. किती झाली आपल्या? 5, 6, 7, 8. ही 9वी चिंबोरी आपली. तरी 10वी कुरली आहे. ही 11वी कुरली आपली. डांग्या बघा अजून एक डांग्याचे शिल्लूच झाले आहे. साईज बघा कसली मोठी आहे डांग्याची. बघ छोटावाला डांग्या अजून कुरल्या. बघा आज कुरल्यांचा तर पाऊसच आहे, कमीच कमी 70 कुरल्या आहेत. हे बघ कवटाच्या कुरल्या, कवटाच्या आपल्याला कमी आहेत, जास्त आपल्या भरलेल्या आलेल्या आहेत. मित्रांचं चिंबोऱ्यांचा फेसच काढलेला आहे, एकदम फेस काढलेला आणि आमचा सुद्धा फेस निघलेला आहे. कुरले बघा निसत्या कुरलेच कुरले, डांगे कमी आहेत आज. दिसत्या कुरल्या कवटाच्या आणि बिगर कवटाच्या दोन्ही मिक्स आणि भरलेल्या. आणि कोक्याच्या मुळे आपण घेत ना सोडून देतो पाण्यामध्ये. हे बघ धांगे बघा. सर्वेन जास्त असे लालवाले डांगे असले ना एकदम काली काली हे भरलेले असतात सर्वेन.
बघा हातामध्ये चिमुरी घेतली, ही जर सुद्धा शिल निघलेली आहे, आपल्याला माहीत सुद्धा नव्हता, ही सुद्धा आपली चावलीच ती शिल तिचा नाही, दुसरी चिमुरी जो आहे तरी लावून घेतो तिला. अजून दोन तीन चिमुरे आहेत का याच्यात? आहे दोन तीन, याच्यात दोन तीन आहे, शिल निघलेली आहे. नीट पकडायला लागेल ना तर आपला काम करतील. सर्व माझ्या हातामध्ये कुरल्याच येतात, कारण का कुरल्याच जेवढ्या आलेल्या आहेत अजूनला. इकडे बघा एकदम भरलेल्या कुरल्या आहेत मस्त. काही कुरले ना पांढरे सुद्धा सोडले, कारण का एकदम गिचमीड होती. एका बोनी मध्ये आहे ना 20 किलो चिंबोरे ठेवू ना, म्हणजे 20 काटरा. इकडे बघा मस्त एकदम, इकडे बघा ही कवटातली चिंबोरी आहे. तर बघा हे डांगे आहेत ना एकदम भरलेले असतात. तर बघा आपली सकाळची वेळ आहे, आपण चिंबोऱ्या भरतो आक्यामध्ये आणि रणजित चिंबोऱ्या करतो. तर या आपल्या कुरल्या बघा, सर्व अर्धे त्याच्यातून आपण विकलेले आहेत. तर रणजितने हातात बघा ठेवलेली आहे, सकाळची वेळ आहे. आणि कोणाला होलसेलमध्ये मच्छी लागली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो. तर बघा आपली इकडे आता सकाळची वेळ आहे, इथे सुद्धा चिंबोरे आपण ठेवलेले आहेत. याच्यात पापलेट आहेत, इथे बॉम्बिल आहेत, तिथे खापरी पापलेट आहेत, इथे सुरमई आहे, आपली तिथे बुवा दादा येतो, 2 वर्ष झाले मच्छी घ्यायला येतो. तर बघा इथे भाऊजी बांगडे करतो आई, आता मच्छी जायचं ना. तर इथे हलवे आहेत, इथे मुशी कोणाला लागली तर सुरमय बघा किती मोठी आहे साईज. तर कोणाला लागली आहे तर मला फोन करा, किलोवरती सर्व भेटून जाणार तुम्हाला. तर इथे बघा चैती कोळंबी आहे, तर भरपूर जण येऊन गेले मच्छी घेऊन. तर आता एवढी मच्छी राहिलेली आहे. तर याच्यात बघा भरपूर सारे सुरमय आहे. तर हे सर्व बॉक्स भरलेले असतात मच्छीमध्ये ना. आता मुंबईवरून आपली ताजी मसली घेऊन आलेली आहे एकदम. तर इथे काय आणलेली आहे, संध्याकाळी मी विकतो रोहू कटला. तर भरपूर अशी मच्छी आणलेली आहे, आता सर्वजण येऊन गेलेली आहे. तर चला आता आपल्या चिंबोऱ्या ज्या राहिलेल्या आहेत ना त्या चिंबोऱ्या भरून घेऊ. तर रणजित इट आलेली आहे का? तर रणजित सांगतो कवटा जे आहेत आपण थोड्या कवटाच्या काढलेल्या आहेत आपल्या कस्टमरांना द्यायला. तर आपले चिंबोरे मेले सुद्धा भरपूर, मी काल बोललो सुद्धा होता आपण भरपूर गर्दीमध्ये आणलेले चिंबोरे एवढे होते. साईज बघा कुरल्यांची, चला ना या बाळांना. आपल्या 6 चिंबोऱ्या भरून झालेल्या आख्यामध्ये. तर आता या पण सर्व चिंबोऱ्या आहेत ना भरून घेतो आख्यामध्ये. तर बघा आपण चिंबोऱ्या आता गाडीवरती ठेवलेले आहेत. तर आईसा सुद्धा निघलेली आहे स्टेशनला. तर चला आता आपण निघूया. आपण चाललेलो आहे चिंबोऱ्या घेऊन स्टेशनला. तर भरपूर असे रस्ते खराब आहे आपलीकडे जाताना. तर चला आता निघ. बघा आपण पोहोचलेलो आहे घोगरेसवारीमध्ये. तर इथे समोरच मंगलकार्य आहे. तर आपला घोगरेसवारीमधून ना इथे मावशी एक कोपऱ्यात बसतो मंगलकार्याची इथे. तर कोणाला मच्छी लागली ना तर तुम्ही इथे येऊ शकता मच्छी घेण्यासाठी. तर मावशीची इथे सुद्धा आपण चिंबोऱ्या दिलेली आहे विकायला. तर आपलं हे टर्निंग आहे. तर या मंगलकार्याच्या साईडलाच मावशी बसते. आणि कोणाला मच्छी लागली तर होलसेलमध्ये तर या इथे तुम्हाला सर्व भेटून जाणार. तर बघा मावशीची इथे पण सर्व कोळंबी बोंबील आपली सुरमई वाव आणि चिंबोऱ्या दिलेली आहेत. तर आता मावशी लावून घेते आपला धंदा. तर लागली तर या इथून समोरूनच तुम्हाला मावशी दिसणार. तर बघा आपण बसलेलो आहे समोर ब्रिजच्या खाली डोंबिवलीच्या इथे. आणि आपल्या मच्छीवरती भरपूर सारे कस्टमर आलेले आहेत. तर चिंबोरे आहेत, पापलेट आहेत, सर्वजण जमलेले आहेत बघा. तर आपण आहे ना ब्रिजच्या समोरच खाली बसतो बाजूला. तर आपण पहिले तिकडे बसायचो, आता इकडे आलेले आहे. तर भरपूर जण जमलेले आहेत बघा. तर मच्छी आपल्याकडे सर्व आहे, कोणाला लागली तर मला फोन करा. तर तुम्हाला कोणाला लागली तर या ब्रिजच्या खाली आपल्या डोंबिवलीच्या इथे रामनगर पोलीस स्टेशनच्या इथे समोर ब्रिज आहे, त्याच्या खाली बसलेला असतो. तर बघा आईने एक सुरमई घेतलेली कापायला. तर मस्त मोठी सुरमई आहे. कोणाला लागली तर तुम्ही येऊ शकता सुरमई बघा. आणि राऊस किती ताजा आहे. तर सर्व मच्छी आपल्याकडे असते.
तर बघा आपला मार्केट इथून भरलेला आहे, तिकडून येतात अर्धी जण, तिथे बसतात अर्धी जण इकडे बसतात। तर चला आपण या केकडे मोरून घेऊ। तर या दादाने आपल्या इकडून केकडे घेतलेले आहेत। तर चला आता आपण चाललेलो आहे पेन्सी नगरला। तर आपण आहे आता फरकी रोडला, तर इथून जाऊ डायरेक्ट पेन्सी नगरला आणि मामाची मच्छी देऊन येऊ। तर आपण आलेलो आता आपल्या धंद्यावरती। तर संध्याकाळची वेळ आहे। तर बघा आपला धंदा देसले पाड्यावरती गजानन चौकामध्ये आपला धंदा आहे मच्छीचा। तर कोणाला लागली तर भरपूर सारी मच्छी आहे। तर चिंबोऱ्या कोळंबी सर्व आहे, ती मच्छी टेशनची असते आणि भरपूर सारे कस्टमर येतात संध्याकाळी। तर बघा इकडे रणजित बसलेला आहे। रणजित आपली मच्छी जास्ती कटिंग करतं। काय करतं रणजित आता? रणजित बघा कोळंबी सोडली कोळंबी। तर बघा आपली संध्याकाळी आपल्याकडे सर्व मिक्स मच्छी असते। तर कोणाला लागली तर गजानन चौकात या, आपल्या इथे झोपड्यासमोरच आपण बसलेलो असतो संध्याकाळी। तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला। बाय बाय, टेक केअर।